कोण घाबरतोय, कोणाला घाबरतोय? आम्ही त्यांच्या पूज्य पुताश्रींनाच घाबरलो नाही. त्यांना घाबरायचा काय विषय आहे? त्यांच्या नाकाखालून 50 लोक निघून आले, ते काहीच करू शकले नाही. एका 35 वर्षाच्या युवकाला हे सरकार घाबरलंय असं वारंवार बोललं जातं. कोण म्हणाले सरकार घाबरलंय का? मला असं वाटतं की स्वतःचं महत्व वाढवून घ्यायचे काही लोकांना सवय असते. आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे ते आपलं म्हणजे एक आमच्याकडे नागपूरमध्ये एक म्हण आहे, नखून कटाके शहीद बनला. अशा प्रकारचा हा विषय. कोण घाबरतोय, कोणाला घाबरतोय? आम्ही त्यांच्या पूज्य पुताश्रींनाच घाबरलो नाही. त्यांना घाबरायचा काय विषय आहे? त्यांच्या नाकाखालून 50 लोक निघून आले, ते काहीच करू शकले नाही. त्यावेळेस सांगत होते मुंबई पेटणार, मुंबईला आग लागणार. आग सोडा, माचीची काळी नाही झाली. कारण लोकांनाही पटलं होतं की यांनी हिंदुत्व सोडलं आहे, बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत, शिंदे साहेब करतात ते बरोबर आहे. त्यामुळे सगळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले. आणखी काय येण्याच्या वाटेवर आहेत का? आणि आज 32 वर्षावर काय बोललो नाही आम्ही? बिलकुल बोललो नाही. तो लंगी पण नाही, सुतळी पण नाही कुठला. सीएम सर, तुम्ही सभागृहात वारंवार बोलत होता, तुम्ही वारंवार सभागृहात बोलत होता की जे मागचे राहिलेले आहेत ते पण निघून जातील. 50 पेक्षा आणखी काही संपर्कात आहेत का? येण्याच्या वाटेवर आहेत का? चालू करा. ते योग्य वेळी समजेल तुम्हाला. योग्य वेळी येतील की योग्य चौकशी लावण्यात आलेली आहे. चौकशी याच्यामध्ये बघा, तुम्ही विदर्भाला दिला असता कुठलीही कारवाई सूडबुद्धीने आकसापोटी सत्तेचा दुरुपयोग आम्ही करणार नाही. ते सत्य असेल ते सत्य त्याच्यातून बाहेर येईल.